बघू शकता तुम्ही इथं आपले छान गरमागरम आणि क्रिस्पी असे आप्पे बनून रेडी आहेत. इन्स्टंट रव्याचे आप्पे बनवण्यासाठी इथं मी घेतला आहे एक वाटी रवा. तुम्ही तुमच्या हिशोबाने एक वाटी किंवा कपाच्या हिशोबाने घेत असाल तर जेवढे कप घ्यायचे आहेत तुमच्या हिशोबाने घ्यायचं. त्यात घालते अर्धा वाटी दही. जेवढा तुम्ही रवा घेणार असाल त्याच्या निम्मे दही घालायचं आहे. मग तुम्ही जर एक वाटी रवा घेतला असाल तर अर्धी वाटी दही घाला, किंवा कपाने घेतलं असेल तर कपाच्या सहाय्याने दही घालायचं आहे. म्हणजे आप्पे परफेक्ट असे चवीला होतात. आणि ज्या वाटीने तुम्ही दही घेणार असाल त्याच वाटीने रवा घेतलेला पाहिजे, म्हणजे परफेक्ट मेजरमेंट येतं. इथं मी टोमॅटो घातले बारीक चिरलेला. टोमॅटो देखील तुम्ही तुमच्या हिशोबाने आवडत असेल तर घाला, नाहीतर घातला नाही तरी चालेल. त्यात घालते आता एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे. ही मिरची कमी तिखट आहे, तुम्ही देखील कमी तिखटच घालायची, म्हणजे जेणेकरून लहान मुलं जर खात असतील तर जास्त तिखट लागणार नाही. कोथिंबीर घातलेली आहे बारीक चिरून घेतलेली. कोथिंबीर देखील शक्यतो जास्त मागची जी देठी असतात ती काढून घ्यायची आहे आणि पुढची कोवडी घालायची आहे, म्हणजे छान लागते खायला. आणि आत्ता आपण याला आधी दहीमध्ये एकजीव करून घेणार आहोत, त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून एकजीव करून मिक्स करून घेणार आहोत. इथं मी हिरवी मिरची आणि टोमॅटो असेच घातलेले आहेत. तुम्ही हवं तर थोडंसं तेलामध्ये परतून घालू शकतात, ते देखील छान लागतं. पण मी कच्चेच घालते. तुम्हाला आवडत असेल तर असं घाला, नसेल आवडत तर परतून घालायचे, थोडंसं तेल घालायचं, जेणेकरून मिरची देखील तिचा कच्चटपणा निघून जातो. आणि कोणी कोणी आप्पे बनवताना कांदे देखील घालतं. कांदे घालणं हे देखील पूर्णतः ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर कांदे घालू शकतात, नाहीतर स्किप केलं तरी चालेल. छान होतात ते आप्पे. आता त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून परफेक्ट कन्सिस्टन्सीचं बॅटर आपण बनवून घेणार आहोत. थोडं थोडं पाणी घालायचं आहे त्यामध्ये, जसं लागेल तसं, आणि परफेक्ट बॅटर बनवून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही इथं आपलं परफेक्ट कन्सिस्टन्सीचं बॅटर बनवून रेडी आहे. पाणी आपण अर्धी वाटी दही घातलेलं आहे, त्यानंतर जेवढं आपल्याला बॅटरची कन्सिस्टन्सीसाठी पाणी लागणार असेल तेवढं घालायचं आहे. पाण्याचं काही परफेक्ट मेजरमेंट असं नाही, जेवढं लागेल. तुमचं दही जर जास्त घट्ट असेल तर पाणी तुम्हाला थोडं जास्त लागेल, आणि थोडंसं पातळ असेल तर पाणी कमी लागेल. पाहू शकता तुम्ही असं बॅटर बनवायचं आहे. जास्त घट्ट बनवायचं नाही, नाहीतर आपले आप्पे खुसखुशीत असे येत नाहीत, थोडेसे कडकसारखे येतात. म्हणून बॅटर थोडंसं जास्त नाही पण चमच्याच्या साहाय्याने असं पाहिल्यावर थोडंसं खाली यायला पाहिजे असं बनवायचं आहे. दही आणि रव्याचं मेजरमेंट अगदी परफेक्ट घ्यायचं, त्यामुळे त्यांना व्यवस्थित अशी चव येते. आता त्यामध्ये आपण घालणार आहोत चवीपुरता मीठ. इथं मीठ घालून घेतलं आहे मी चवीपुरता. त्याच्यामध्ये इनो किंवा खाण्याचा सोडा आपण आत्ता घालणार नाही आहोत. आत्ता आपण हे बॅटर अर्धा तास झाकून ठेवायचं आहे. त्यानंतर जेव्हा आप्पे बनवायला घेऊ त्यावेळेसच त्याच्यात इनो किंवा खाण्याचा सोडा घालायचा आहे. खूप छान होतात ते आप्पे. फक्त परफेक्ट मेजरमेंट आणि बॅटरची कन्सिस्टन्सी परफेक्ट ठेवायची आहे. आता अर्धा तास झाकून ठेवते, त्यानंतर आपण त्याला एक सारखं छान असं दहीमध्ये मुरला जाईल रवा आणि फुलून येईल, त्यानंतर आपण आप्पे बनवून घेणार आहोत. अर्धा तासासाठी याला आता झाकून ठेवायचं आहे. इथं आपले अर्धा तास आप्पेचे पीठ भिजून झालेलं आहे, त्याला आपण अर्धा तास ठेवलं होतं. आता त्यामध्ये मी घालते खाण्याचा सोडा. अर्ध्या चमचीला थोडा कमी आहे, पीठ कमी असल्यामुळे मी सोडा कमी घातलेला आहे. तुम्ही जर जास्त आप्पे बनवत असाल तर एक चमची खाण्याचा सोडा घालायचा आहे, किंवा इनो देखील घालू शकता. त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, त्यानंतर आपण याचे आप्पे बनवायला घेणार आहोत. इथं मी आप्प्याचं भांडं गॅसवर गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. त्यामध्ये आपण घालणार आहोत थोडं थोडं तेल. सगळ्या साच्यांमध्ये असं थोडं थोडं तेल घालून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये आप्प्याचं मिश्रण घालणार आहोत. थोडं थोडं तेल घालायचं आहे आणि भांडं छान असं गरम पाहिजे. पाहू शकता तुम्ही असं थोडं थोडं घालून द्यायचं आहे तेल. आता त्यामध्ये थोडं थोडं बॅटर घालायचं आहे.
जास्त घालायचं नाही, म्हणजे आतून कच्चे राहत नाहीत आणि छान असे शिजले जातात। आणि गॅसची फ्लेम जोपर्यंत आपल्या आप्पेचं बॅटर आपण त्यात टाकतोय तोपर्यंत हाय राहू द्यायची आहे। नंतर आपल्याला मीडियम फ्लेम ठेवायची। पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने सर्व साच्यांमध्ये आपण भरून घेणार आहोत। सोडा घालून चांगलं फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून सोडा त्याच्यामध्ये छान असा मिक्सअप होईल। आणि पूर्ण साचे फुल भर न भरता थोडेसे रिकामे राहू द्यायचे आहेत, जेणेकरून छान असे फुलायला त्यांना जागा मिळेल। आणि याला आपण एक 2 ते 3 मिनटं झाकून ठेवू, त्याच्यानंतर मग पलटी करून घ्यायचे। पाहू शकता तुम्ही अशा चमचीच्या साह्याने टाकून घ्यायचं आहे। माझ्याकडनं थोडं असं पडलं आहे, मोठ्या चमच्याच्या साह्याने टाकायचे नाही आहेत। पाहू शकता तुम्ही परफेक्ट पूर्ण साचे मी भरून घेतलेले आहेत, पूर्ण काठोकाठ भरलेले नाही आहेत, पण तरी देखील त्याच्यात सोडा घातल्यामुळे ते फुलत आहेत। मग त्याला 2 मिनटं झाकून ठेवायचं आहे, त्यानंतर आपण अजून पाहू। पाहू शकता तुम्ही 2 मिनटं झालेली आहेत। आता चमच्याच्या साह्याने असं चमच्याच्या साह्याने किंवा सुरीच्या साह्याने आपण यांना पलट करून घेणार आहोत। थोडेसे खरपूस आणि सोनेरी असे होऊ द्यायचे आहेत। साईडला आस कमी लागते किंवा गॅसची फ्लेम कमी लागते म्हणून इथं थोडेसे कच्चे वाटतात, पण ते कच्चे नाहीत। अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण आप्पे असे उलट करून घ्यायचे आहेत। तुम्ही सुरी वापरू शकता किंवा चमच्याच्या साह्याने करू शकतात। आणि अजून आपण हे पलट करून झाल्यावर 2 मिनटं अजून झाकून ठेवणार आहोत, जेणेकरून दोघी साईड छान अशी भाजली जाईल। पाहू शकता तुम्ही छान पूर्ण आप्पे आपण दोघं साईडने करून घेतलेलं आहे। आता त्यावर थोडं थोडं तेल घालायचं आहे, जेणेकरून दोघी साईडने ते एकदम छान आणि खरपूस असे लागतील। तेल तुम्ही ऑप्शनल आहे घालू शकतात, नाहीतर तुम्हाला कमी तेलकट आवडत असेल तर नाही घातलं तरी चालेल, पण मी इथं थोडं थोडं तेल घालून घेतलेलं आहे। आता पुन्हा आपण त्याला झाकून ठेवणार आहोत। गॅसची फ्लेम पूर्ण लो ठेवायची आहे। पाहू शकता तुम्ही इथं अजून 2 मिनटं झालेली आहेत, दोघं साईड छान अशी खरपूस भाजली गेलेली आहे। पाहू शकता तुम्ही जास्त जळू द्यायचे नाही आहेत, पण छान भाजून घ्यायचे दोघं साईडने। आता आपण त्यांना एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत, त्यानंतर राहिलेले पूर्ण आप्पे देखील बनवून घेणार आहोत। हे माझं आप्प्याचं पात्र मोठं आहे, त्याच्यामुळे साईडच्या ज्या साईडला जे साचे असतात त्यातले आप्पे कच्चे आहेत असे वाटतात, पण ज्यांच्याकडे छोटं साचं असेल किंवा छोटं भांडं असेल त्याच्यात कमी साचे असतात, ते चौघं बाजूंनी छान असे एकसारखे शिजले जातात। पाहू शकता तुम्ही आपले छान असे आप्पे करून रेडी आहेत। आता आपण बाकीचे देखील करून अजून आपण बाकीचे आप्पे करून घेण्यासाठी पुन्हा साच्यांमध्ये थोडे थोडं तेल घालणार आहोत। तेल घातल्याने आप्पे एकदम छान लागतात, नाही जर आपण तेल घातलं तर ते असे रुखटसारखे लागतात। आता पुन्हा त्याच पद्धतीने पूर्ण साचा भरायचा नाही, थोडासा रिकामा राहू द्यायचा आहे। आणि अशा पद्धतीने बनवून घ्यायचे नाश्त्याला खूप छान होतात। तुम्ही हवं तर मुलांना टिफिनला देखील देऊ शकतात, याच्यासोबत चटणी देखील छान लागते। चटणी नसली नुसते देखील खाल्ले, फक्त गरमागरम खायचे, खूपच छान येतात आप्पे। रव्याचे आप्पे इन्स्टंट होतात। आपण डाळींचे आप्पे बनवतो त्यावेळेस डाळी थोड्या भिजवायला लागतात। इथं माझं एवढेच आप्प्यांचं पीठ होतं म्हणून 3 साचे रिकामे आहेत। आता मी असे ज्यांना 2 मिनटं झाकून ठेवणार। होऊ शकता तुम्ही इथं आपले छान गरमागरम आणि क्रिस्पी असे आप्पे बनून रेडी आहेत। छान अशी जाडी सुटलेली आहे। त्याच पद्धतीने मी सर्व आप्पे बनवून ठेवलेले होते, एकदम छान क्रिस्पी आणि टेस्टी होता ते आप्पे। पाहू शकता तुम्ही, फक्त मेजरमेंट व्यवस्थित घ्यायचं आणि इनो किंवा आप सोडा घालणार आहोत ना तो देखील व्यवस्थित घालायचा। खूप क्रिस्पी लागतात हे, तुम्ही असे देखील खाऊ शकतात, नाहीतर चटणीसोबत देखील खाऊ शकता। टोमॅटो आणि कोथिंबिरीमुळे तर दिसायलाही अगदी छान आणि खायलाही अगदी टेस्टी लागतात। मिरची किंवा कुठलेही भाज्या वगैरे तुम्हाला कमी करायच्या असतील, आवडत नसतील, तर तुम्ही तुमच्या हिशोबाने घालू शकतात। तुम्ही देखील ही क्रिस्पी रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा। पाहू शकता तुम्ही एकदम छान झालेले आहेत। तर तुम्ही देखील आप्पे एकदा नक्की बनवून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये जरूर सांगा।